कोल्हापुरात हिरो ज्युनियर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आजच्या दिवशी चार सामने खेळवण्यात आले आज या स्पर्धेतील पात्रता फेरी संपली त्यामध्ये सत्तावीस संघांपैकी आठ संघांनी बाद फेरीत प्रवेश केला येत्या तीन दिवसात बाद फेरीतील सामने होणार असून एक मे रोजी अंतिम सामना पोलो मैदानावर खेळवला जाणार आहे अखिल भारतीय फुटबॉल संघटना तसंच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली केएसएच्या वतीनं हिरो ज्युनियर गर्ल्स नॅशनल चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय पोलो मैदान आणि छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज दिवसभरात चार सामने खेळवण्यात आले आंध्र प्रदेश फुटबॉल असोसिएशन आणि पंजाब फुटबॉल असोसिएशन दरम्यानचा सा सामना पंजाब संघानं दोन शून्य गोलने जिंकला राजवीर कौर आणि सुखविंदर कौर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला दुसरा सामना मिझोराम फुटबॉल असोसिएशन आणि केरळा फुटबॉल असोसिएशन दरम्यान खेळवण्यात आला या सामन्यात मिझोराम संघानं चार दोन अशा गोल फरकानं केरळ संघावर विजय मिळवला तेलंगणा आणि गुजरात संघादरम्यानचा सा सामना गुजरात संघानं तीन शून्य गोल न जिंकला छत्तीसगड आणि पौंडेचेरी फुटबॉल असोसिएशन मधील सामना एकतर्फी झाला छत्तीसगडच्या प्रियंका लक्ष्मी रीत आणि गुंजन यांनी तब्बल सात गोल नोंदवून संघाला विजयी केलं महाराष्ट्र आणि चंदीगडमधील सामना महाराष्ट्र संघानं तीन एक गोलनं जिंकला आज प्राथमिक फेरीतील सामने पार पडले या स्पर्धेतील सत्तावीस संघांपैकी झारखंड तमिळनाडू मणिपूर गुजरात ओरिसा हिमाचल प्रदेश मिझोराम हरियाणा या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला